नमस्कार, मी निकिता. उत्कर्ष किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमेला बनवला जाणारा नारळी भात बनवून दाखवणार आहे. खूप टेस्टी लागतो आणि एकदम झटपट बनतो आणि कमी साहित्यामध्ये बनतो. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. चला तर मग बनवूया आपण नारळी भात. आवडला तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सोबतच माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जरूर क्लिक करा, म्हणजे अशा छान छान सिंपल रेसिपीजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येतील. चला तर मग बनवूया आपण नारळी भात. साहित्य आहे इथे, तांदूळ घेतलेले आहे 2 वाटी, 1 वाटी खोवलेलं नारळ, 1 वाटी गूळ, 1/2 छोटा चम्मच वेलची पावडर, चिमूटभर मीठ, साजूक तूप. इथे थोडे काजू घेतलेले आहे, मनुका घेतलेला आहे, 3 विलायच्या घेतलेल्या आहे थोडं फोडून, लवंग घेतलेले आहेत 3, आणि इथे थोडे दालचिनीचे तुकडे आहे. सर्वात प्रथम आपण तांदूळ छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आपण हा नारळी भात कुकरमध्ये बनवणार आहोत. यामध्ये मी 2 चम्मच तूप घालते, 2 मोठे चम्मच. तूप छान गरम करून घेऊया. तूप छान गरम झाल्यानंतर इथे थोडे काजू आणि बदाम मनुके आपण फ्राय करून घेऊया, थोडा कलर चेंज होईपर्यंत. हे भाजायचं आहे आपल्याला. एका साईडने मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले, तर 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता बेदाणे छान फुललेले आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे. आता मी हे काढून घेते. त्यानंतर तुपामध्येच आपण वेलची, दालचिनी आणि लवंग घालणार आहोत. हे छान फ्राय करून घेऊया. छान फुललेलं आहे. त्यानंतर आपण तांदूळ पण यामध्ये घालणार आहोत आणि छान असे भाजून घेऊया. तांदूळ तुपामध्ये छान भाजून घ्यायचे, साधारण 2 ते 3 मिनिट. सोबतच खोवलेलं नारळ सुद्धा घालते आणि ते पण तांदळासोबत छान भाजून घ्यायचं तुपामध्ये. छान सुगंध येतो. तांदूळ छान भाजून झाल्यानंतर कडकडीत पाणी घालायचं आणि छान मिक्स करून द्यायचं. आणि यामध्येच चिमूटभर मीठ. भात जरी गोड असला तरी थोडं मीठ घालायचं, म्हणजे टेस्ट छान येते. आणि वेलची पूडनी पण एकदम स्वादिष्ट भात होतो. आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले आहेत ते घालूया आणि छान असं मिक्स करून देऊ. त्यानंतर मंद आचेवर 2 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. इथे 2 शिट्या झालेल्या आहे. थोडा गॅस बंद केला आणि कुकर थंड करून घेऊया. कुकर थंड झाल्यानंतर आपण बघूया. मस्त भात शिजलेला आहे आणि छान असं मिक्स करून देऊ. आणि यामध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहोत. हा जो गूळ आहे हा यामध्ये घालून मिक्स करून देऊया. आणि कुकर बंद करून आपण 5 ते 7 मिनिट असंच बंद करून ठेवूया कुकर, जेणेकरून वाफेने हे छान मिक्स होऊन जाईल. गॅस बंदच ठेवायचा. इथे वाफ पूर्ण असा भात मिक्स करून देऊया. वाव मस्त. आणि सुगंध खूपच छान येते याचा. खोबरं, गूळ छान असं मिक्स झालेलं आहे भातामध्ये. आता मी हा सर्व करणार आहे. इथे मी छान गार्निशिंग करून घेतलेला आहे भात.
तुम्ही हा भात या नारळी पौर्णिमेला नक्की बनवा. खूप छान आहे आणि एकदम सिंपल आहे. वेळातला वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.